नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीचं धीरड म्हणू शकता, घावण म्हणू शकता किंवा डोसा देखील म्हणू शकता. तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आणि काही लोकांना भाकऱ्या खायला आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन आहे, ह्या पद्धतीने ते ज्वारी खाऊ शकतात. तर याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ टाकते. बेसन पीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर बेसन पीठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील टाकू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे हे 4 मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर का तुम्ही पेस्ट करून ठेवली असेल तर ती देखील टाकू शकता. आणि तिखट आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि सुके मसाले थोडेफार टाकायचे आहे. तर पहिले आपण टाकणार आहोत हळद, त्यानंतर इथे लाल मिरच पावडर मी थोडीशीच घेतली आहे आणि गरम मसाला 1/2 चमचा. तर जे पण तिखटाचं प्रमाण आहे ते आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा मी इथे जिरं टाकलं आहे. त्याचबरोबर तुम्ही ओवा देखील टाकू शकता, त्याच्याने देखील अजून छान चव येते. आता हे आपल्याला सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी करून याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी करून टाका जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत आपल्या मिश्रणात. हे बघा, पाणी आपलं नॉर्मल घ्यायचं आहे, गरम पाणी वगैरे नाही घ्यायचं आहे, साधंच पाणी घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला याला पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्या डोशाचं पीठ असतं ना, त्याच्यापेक्षा देखील हे थोडं पातळ असतं. तुम्ही बघूच शकताय की हे पातळ असं मी करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी 1/2 लिंबू पिळून घेतला होता, तर 1/2 लिंबाचा रस टाकला आहे. तुमच्याकडे लिंबू नसेल, दही असेल तर तुम्ही 1 चम्मच दही देखील टाकू शकता. याच्याने एक थोडीशी आंबट अशी चव येते, छान लागतं मग खायला ते. म्हणून आता इथे तवा जो आहे तो आपल्याला खूप गरम करून घ्यायचा आहे. आणि तो छान तापला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल असं पसरवून घ्यायचं आहे. तेल पुसून घ्यायचं नाही आहे, तेल तसंच राहू द्यायचं आहे तव्यावरती. आणि हे लक्षात ठेवा की तवा खूप गरम झालेला हवा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपण जे बनवलं आहे ते अशा पद्धतीने सोडायचं आहे. आपला तवा जर का खूप छान तापलेला असेल ना की ही अशी जाळी पडते, हे बघा. आणि आता आपल्याला याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने त्याच्या कडा सुटायला लागतात, कडाने मी थोडंसं तेल सोडलं आहे. आणि गॅस लो नाही आहे आणि फास्ट देखील नाही आहे, मीडियम फ्लेमवरती मी ठेवलेलं आहे. आणि हे असं त्याचे कडा सुटायला लागल्या की आपण चेक करून घेऊया निघतोय का. हे बघा, गरज पडल्यास तुम्ही थोडं तेल सोडू शकता. तर मी आधी कडांनी याला सोडवून घेणार आहे. आणि आता आपण याला पलटी मारून घेऊया, दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी याला भाजून घेऊया. हा तुम्ही बघूच शकता की किती छान भाजल्या गेला आहे आपला, एकसारखा सगळीकडनं रंग आला आहे त्याच्यावरती. तर दुसऱ्या बाजूने देखील 1/2 मिनिट आपल्याला छान त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खूप सोपं आहे, झटपट होणारं आहे, जास्त साहित्य देखील लागणार नाही आहे याला. घरात जे आहे त्याच्यातच तुम्ही बनवू शकता काहीतरी वेगळं. तर हे बघा, तुम्ही बघूच शकताय छान कुरकुरीत आपला असा भाजला गेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही घावण बनवू शकता, घावण डोसा. आणि याला तुम्ही नुसतं देखील खाऊ शकता, पण मी इथे थोडंसं टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह केलं आहे. तर तुम्हाला ही आजची घावणची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. धन्यवाद.